श्री शिव कृपानंद स्वामी फाउंडेशनच्या समर्पण ध्यान परिवारातर्फे 22 मे ते 24 मे या दरम्यान राधाकृष्ण मंदिर जय भारत नाका पनवेल येथे सायंकाळी 4:30 ते 6 या कालावधीत मोफत बालशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी ध्यानधारणा केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहू शकतात या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात मनाचा खेळ, योगासने, चित्र कला, नृत्य, श्लोक, 5 घटकांची अनुभूती आणि विविध उपक्रम तरुण साधकांना देण्यात आले. यावेळी या शिबिरात 3 दिवस सुमारे 35 ते 40 मुलांनी याचा लाभ घेतला आणि शेवटच्या दिवशी पालकांनाही निमंत्रित करून मुलांच्या जीवनात ध्यान कसे उपयोगी पडू शकते याची माहिती देण्यात आली. अशी शिबिरे प्रत्येक वेळी घेण्यात यावी अशी सूचनाही पालकांनी केली. या शिबिराचे आयोजन समर्पण ध्यान परिवारातील तरुण आणि वृद्ध साधकांनी एकत्रितपणे येऊन केले आहे. नमस्कार, माझं नाव अर्चना राजे. मी माझ्या मुलीला इथे समर्पण ध्यान संस्कारातर्फे जे शिबिर घेतलं जात आहे त्याच्यासाठी पाठवलं आहे. ॲक्च्युली आता मे वेकेशनमध्ये काय होतं, मुलांना अभ्यास नसतो आणि इतरही घरी खेळायला हल्ली काही जास्त भावंड किंवा सुलभ भावंड नसल्यामुळे मुलं घरात खूप दंगामस्ती करतात. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये समर्पण ध्यान संस्कारातर्फे जे शिबिर घेतलं जातं आहे त्याच्यामुळे त्यांना छान एक 2 दिवस 3 दिवस ॲक्च्युली त्यांचे 2 तास खूप छान जात आहे. इथे खेळ घेतले जात आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला देत आहेत मुलांना. ध्यान म्हणजे काय हे शिकवलं जात आहे, ध्यानाचे फायदे सांगितले जात आहेत, ध्यान कसं करायचं, त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्या ध्यानाचा कसा उपयोग होईल, शैक्षणिक जीवनात कसा उपयोग होईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जात आहेत. तसंच खेळातून सांघिक जे काही महत्त्व असतं, म्हणजे एकत्र खेळ खेळण्यामुळे जे काही बॉन्डिंग होतं किंवा काय कसं खेळायचं हे सगळी माहिती दिली जाते. मुलांवर छान संस्कार तर होत आहेतच आणि ड्रॉईंग ॲक्टिव्हिटीज, झुंबा, नंतर वेगवेगळे श्लोक शिकवले जात आहेत. त्याच्यामुळे मुलं एकतर खूप एन्जॉय पण करत आहेत आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होत आहेत. मुलं तर खुश आहेतच पण ॲज अ पॅरेंट आम्ही पण खूप खुश आहोत. थँक्यू. माझं नाव महेंद्र राजेश उनडकट. आम्ही लोक समर्पण ध्यान केंद्रावरनं आहोत. आम्ही स्वतः, मी 19 वर्षाचा आहे आणि आम्ही लोक रोज मेडिटेशन करतो. तसेच आमचे पूर्ण युवा टीम, म्हणजे जेही युवाचे टीम्स आहेत ते सगळे सोबत मिळून आम्ही मेडिटेशन रोज करतो. आमचे सेंटर्स आहे तिकडे आम्ही रोज 1/2 तास मिळून मेडिटेशन करतो आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण जर कोणत्याही सब्जेक्टमध्ये जर वीक असो तर त्या स्ट्रॉंग होतो आणि आपली क्रिएटिव्हिटी चांगली इन्क्रीज होते. मग जर हे सगळं आम्ही आत्ता शिकतो आहे तर असं काय नाही की लहान मुलांना आत्तापासूनच मिळावं, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही बाल विकास शिबिर करतो. त्यामध्ये सगळं लहान मुलांना आत्तापासूनच आम्ही मेडिटेशनची सवय लावतो की ते रोज 1/2 तास बसून फक्त मेडिटेशन केलं की तरी त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगले प्रगती होईल. म्हणून आम्ही आत्तापासूनच त्यांना सवय लावायला शिकवली पाहिजे की ते कसे मेडिटेशन करायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, आणि म्हणूनच हे आम्ही शिबिर घेतो. हे 3 दिवसाचं शिबिर होतं जे 22, 23, 24 तारखेपर्यंत आज शेवटचा दिवस आहे शिबिरचा आणि खूप संख्येमध्ये मुलं येतात आणि ते शिबिरचा लाभ घेतात.